जुन्नर तालुक्यामध्ये जो कुकडी प्रकल्प आहे म्हणजे आपले जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर ह्या सगळ्या तालुक्यांसाठी ते जे कालवे आहेत त्या कालव्यांचं अस्तरीकरण पूर्णपणे निखळलेलं आहे. अनेक ठिकाणी कालवे वारंवार फुटतात, कदाचित त्यावेळेस त्या कालव्यांचं लाईफ असेल, ठेकेदारांची त्याची वॉरंटी पिरियड असेल, परंतु तशी आता परिस्थिती राहिलेली नाही. ते ठेकेदार पण गेले, अधिकारी पण गेले. कालवे फुटत आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे का, आणि पूर्ण 250 किलोमीटरपर्यंतचं कालव्याचं सगळ्याच कालव्यांचं अस्तरीकरण पुन्हा करायला हवं का? बघा, आता ही बाब फार गंभीर आहे. शासनाचा पैसा ज्या वेळेला शासनाने पुरवठा केला की बाबा याचं अस्तरीकरण करा, त्यावेळेला काही ठिकाणी अस्तरीकरण केलं, काही ठिकाणी केलं नाही. त्यावेळेला ह्या सगळ्या अद्ययावत यंत्रणा नव्हत्या म्हणजे चेक करण्याच्या, परंतु धूळफेक झाली, अस्तरीकरण व्यवस्थित झालं नाही. त्या अस्तरीकरणामध्ये सुद्धा त्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला, आणि त्यामुळं ते धरण आणि त्याच्या ज्या त्याचा जो कालवा आहे त्याचे जे पाठ आहेत याची अतिशय दयनीय अवस्था आहे. त्या संपूर्ण कोकणीच्या दोन्ही किनारावर मोठी प्रचंड झाडं होती त्यावेळेला, त्या झाडाचे सुद्धा ठेके देण्यात आले. ते ठेकेसुद्धा बारामतीकरचा कॉन्ट्रॅक्टर होता मोठा, ते सुद्धा असेच त्या सगळ्या गोष्टीची धुळदान झाली. शिवाजी काळे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जनतेसाठी कोणी विचार करते असं मला वाटत नाही, परंतु एक निश्चित आता मागं काय घडलं ते घडलं, पण इथून पुढे तरी शासनाकडे हे अस्तरीकरण चांगलं व्हायला पाहिजे, त्याला पुन्हा नव्याने निधी मिळायला पाहिजे आणि त्याचं चांगलं काम करून घेतलं पाहिजे. याच्यासाठी मी सुद्धा जलसंपदा विभागाशी लवकरात लवकर पत्रव्यवहार करेल आणि त्याच्यासाठी आपण सर्वांना काळजी घेऊया, कारण पाणी हे जीवन आहे आणि त्याच्यासाठी तुतू मेमे भांडणं करण्यापेक्षा निश्चितपणे त्याच्यामधून आपण मार्गस्थ व्हायला पाहिजे. तुम्ही जे आता जो प्रश्न उपस्थित केला तो योग्यतेचा आहे. हा भविष्य काळामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा अतिशय तांत्रिकदृष्ट्या योग्यतेच्या मार्गाने त्याचं काम होणं हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि ते आपण करून घेऊया. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.